नजर लगवा तुझा नजर वे चली। तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं मी, तुम्ही कुठे गेले आहात? तुम्ही चला ना, तुम्हाला कधीपासून शोधतोय मी। छोटी मालकी ऐका ना माझं, ऐका ना छोटी मालकी, छोटी मालकी प्लीज 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 ऐका ना माझं, आवाज हट्ट नका करू। हे बघा घर अजून इथून खूप लांब, तुम्ही गाडीवर बसा ना, आपण गाडीवर बसून बोलू पाहिजे। तर तू माझ्या मागे नको येऊ श्रीधर, जाय तू। छोटी मालकी ठीक आहे, तुम्हाला माझ्याशी बोलायचं नाही ना, बोलू नका, पण तुम्हाला असं एकटीला सोडून नाही जाऊ शकत मी, तुम्हाला असं त्रासात सोडून नाही जाऊ शकत मी, बसा ना तुम्ही गाडी। हा ओ छोटी मालकीन, छोटी मालकीन प्लीज, छोटी मालकीन अहो आणखीन किती लांब चालणार आहे तुम्ही असं? तुमचे पाय दुखतील, ऐका ना माझं, गाडीवर जाऊ ना आपण प्लीज, आपण घरी जाऊन बोलू ना शांतपणे। हो ऐका ना प्लीज, मी म्हणतोय ना तुम्हाला। काय झालं, चप्पल तुटली का? द्या मी, मी लावून देतो ना। नाही सोड, काही गरज नाहीये। आओ छोटी मालकीन, आओ अनुवाणी का चालतंय, तुम्ही तुमच्या पायाला लागेल ना, ऐका ना माझं छोटी मालकीन। बघा मी म्हटलं होतं ना तुम्हाला, बघू रक्त येत आहे छोटी मालकी, तुम्ही एक काम करा माझी चप्पल घालायला। नाही श्रीधर प्लीज ऐका ना माझं, तुम्हाला पाहायला लागलंय, हे घ्या चप्पल घाला। श्रीधर नकोय मला तुझी चप्पल। मालिनी सांभाळ स्वतःला, तू तसं खचून जाऊन कसं चालेल? मी तुम्हाला या अवस्थेत नाही बघू शकत। काळजी करू नकोस, मिळेल जामीन आम्हाला। चिरंजीव प्रयत्न करतायत ना, त्याच्यावर विश्वास आहे की नाही तुझा? चिरंजीव बघ कसे जबाबदारीने वागतायत, या संकटात सुद्धा एका गोष्टीचं खूप समाधान वाटतंय मला। अण्णा तुमचा एकुलता एक मुलगा म्हणून कर्तव्यच आहे ते माझं। तुम्हाला लवकरात लवकर जामीन मिळायला हवा। अण्णांची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्याशिवाय मला चैनच पडणार नाही। बघा आता तरी विश्वास वाटतोय ना चिरंजीव। अण्णा काळजी घ्या आईची। हो अण्णा, मी आणि अभिलाषा आईची नीटच काळजी घेतो। अभिलाषा पण खूप जबाबदारीने वागते हल्ली, सगळी काम तीच करते, समजूतदारही झाली। अगं आई अशा वेळीस कळत कोण आपलं आणि कोण परकं ते। अगदी खरं बोललास बघ, माझे तर एकाच प्रसंगामध्ये डोळे उघडले। इतके दिवस त्या श्रीधर देशमुखवर विश्वास ठेवत आलो, त्यानंच विश्वासघात केला। काहीही झालं तरी लवकरात लवकर त्या श्रीधर देशमुखला शिक्षा व्हायला हवी। सुमन अंगणात आहे आणि सकाळची वेळ,
म्हणजे यांच्या घरातले बाकीचे सगळे बाहेर गेले असते. हाच चान्स आहे अभिलाषा. गपचूप जाऊन आपलं काम पत्ते करून यायला हवं. सुमन, मला मोलकरणीसारखं वागवलंस ना, आता बघ तुझ्या घरातच कशी आग लावते ते. कुठे बरं ठेवता येतील या गोष्टी? अग वेडीयेस का अभिलाषा, चोरून आणलेल्या गोष्टी कुणी अशा कपाटात आणून ठेवत का? दुसरी कुठली तरी जागा शोधली पाहिजे. कुठे ठेवू, कुठे ठेवू, कुठे ठेवू? बेडच्या दोन्ही बाजूला या दोन चटया अशा का ठेवल्यात? म्हणजे फारच सिरियस भांडण झालेलं दिसतंय आमच्या लव्ह बर्ड्स मध्ये. रेवा, ही तर फक्त सुरुवात आहे. आता कळेल तुम्हाला ही अभिलाषा आणखी काय काय करू शकते ते. बाप रे, कुणी यायच्या आत हे पटकन लपवायला हवं. अगदी करेक्ट जागा शोधलीस अभिलाषा. हे सगळं उघडकीस येईल तेव्हा या घरात जे वादळ उठेल ना ते पाहायला खूप मज्जा येणार आहे. अरे बापरे, ही कशी कडमडली इथे अचानक? हिने मला इथे पाहिलं तर सगळ्या प्लॅनची वाट लागेल. काय करू, काय करू? अरे देवा, आता इथून कशी बाहेर पडू? आता कोणी होतं का इथे कि वास झाला मलाच? काय चाललंय तुम्हा नवरा बायकोंच? आधी ती अनवाणी येते, आता तू अनवाणी येतोय. शिर्डी जवळ आहे म्हणून पायी जाऊन आला की काय? आई अगं, चप्पल तुटली. कुणाची? तुझी का तिची? दोघांची, म्हणजे दोघांची एकत्रच तुटली. दोघांचे प्रेम इतकं उतू चाललंय की चप्पला पण एकत्रच तुटायला लागल्यात. आता शांत. मी घालून देतो ना.
छोटी मालकी नाव पाहायला लागलंय ना तुमच्या, मी मदत करतो ना। केवढं लागलंय अशा झोप कशी लागेल यांना, पण सांगणार नाहीत मला। छोटी मालकी थोडं मलम लावून घ्या ना, बरं वाटेल, जखम खूप खोल आहे छोटी मालकी। इतका त्रास करून घेऊ नका ना स्वतःला, मनातलं सगळं बाहेर काढा ना, बोला ना तुम्ही, तुमचा राग माझ्यावर आहे ना, मग बोला बिंदास, तुमची घुसमट नाही बघवत आहे मला। काय मिळालं तुला अण्णांना जेल मध्ये पाठवून, ते कितीही अहंकारी असले, कितीही रागीट असले, तरी माझे अण्णा खून नाही करू शकत। आता कुठे आमचे संबंध नॉर्मल व्हायला लागले होते, माझं माहेर मला परत मिळत होत श्रीधर, आणि अचानक तू हे काय करून बसलास। माझ्यामुळे माझ्या माहेरच्यांना खूप त्रास सहन करावा लागला, आपल्या लग्नाच्या पद्धतीने झालं होतं, तुला काय वाटत, आई आणि अण्णांना कमी मनस्तार झाला होता? नाही, पण तरीही मोठ्या मनाने ते सगळं विसरून गेले आणि त्यांनी मला परत जवळ केलं होतं श्रीधर, आणि आता हे अचानक जे काय घडलंय त्यांनी किती मोठा धक्का बसला असेल त्यांना। माझ्या माहेरावर आलेल्या सगळ्यात मोठ्या संकटाचं कारण काय? माझाच नवरा। फक्त एकदा श्रीधर, एकदा माझ्या जागी येऊन बघ, मग तुला कळेल किती त्रास होतोय मला तुझ्या या वागण्यामुळे। मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगेन, तुम्हाला कुठलाही त्रास व्हावा असा मी स्वप्नात सुद्धा विचार करू शकत नाही। आता या सगळ्याचा जेवढा त्रास तुम्हाला होतोय ना तेवढाच मला पण होतोय, पण मी काही मुद्दा म्हणून केलेलं नाहीये, आणि आज ना उद्या तुम्हाला ही गोष्ट कळेलच, मी त्या दिवसाची वाट बघतोय। मुका मुका झाला वारा रान हे मुक, डोळा पुढं पसरत उदास धुक, मुका मुका झाला वारा रान हे मुक, डोळा पुढं पसरत उदास धुक, उरातला दाऊ तुला जाळ ह्यो कसा, तुझ्या इन सरायाचा काळ ह्यो कसा, स्वप्नाचा झाला चुरास तुटली, नजरला जेव्हा तुझा नजर भेटली, नजरला जेव्हा तुझा नजर भेटली, नजरला जेव्हा तुझा नजर भेटली, मुका मुका झाला वारा रान हे मुक, डोळा पुढं पसरत उदास धुक, मुका मुका झाला वारा रान हे मुक, डोळा पुढं पसरला उदास धुक, उरातला दाऊ तुला जाळ ह्यो कसा, तुझ्या इन सरायाचा काळ ह्यो कसा, स्वप्नाचा झाला चुरास तुटली, नजरला जेव्हा तुझा नजर भेटली, नजरला जेव्हा तुझा नजर भेटली, नजरला जेव्हा तुझा नजर भेटली,
नजरला जेव्हा तुझा नजर भेटली। मला माहिती आहे माझ्यामुळे झाली तुमची ही अवस्था। या गोष्टीचं खरंच मला खूप वाईट वाटतंय, पण तुम्हाला कसं पटवून देऊ की तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नव्हता हो माझा? मी काय करायला गेलो आणि काय झालंय सगळं? तुमचा हा गैरसमज दूर होईल याची गॅरंटी आहे मला, पण तोपर्यंत कसा सहन करू मी तुमचा हा दुरावा? काय ग, झाली की नाही तयारी? हो हे बघ, छान काढली सर रांगोळी। बर हे घे, ता म्हणत ठेव, तो वाताना लागेल ना। आणि हे काय वेडे नाही आणले का? कशी ग तू, थांब मी आणते। सणासुदीला याचा चेहरा कापडलाय आणि आई अग, कसा असेल दादाचा मूड? एवढं सगळं घडलंय ते त्यांच्याकडे, आपल्याकडे नाही। सुमन, अगं थोडं तरी समजूतदारपणा दाखव। तुम्ही नका बोलू, सणवार पाळले गेलेच पाहिजे। उठ रे श्रीधर, चल ग। दादा, राखी बांधू ना तुला? चल। दादा, मला माहितीये आज तुझं मूड ऑफ आहे, पण एक सांगू, तू खरं बोललायस आणि खरं बोलणाऱ्यांच्या बरोबर देव असतो। अरे आणि आम्ही आहोतच ना सगळे तुझ्या बरोबर। हे बघ, तू एकटं नको समजूस स्वतःला। अरे बापरे, बाबा आपला सफरचंद बघितलं का? केवढं मोठं झालंय तुम्हाला माहितीये का? माझ्यासाठी वैशू म्हणजे लहान बहिणीपेक्षा माझ्या डोक्यावर नाचणारी, कायम मला त्रास देणारी, मला छळणारी डॅम्बिस कार्टी होती। पण तिचं हे अपडेटेड व्हर्जन बघून खरंच थक्क झालोय मी। दादा, मस्करी करू नकोस माझी। अगं मी खरंच सांगतोय, आई तुझी लेक मोठी झाली, आता तिच्यासाठी मुलगा बघायला लाग लवकर। दादा बर चल आता सुरू कर। मानतीये, पण माझी रक्षा कशी करशील ते आधी सांग। बघू का? म्हणजे मी माझ्या स्वतःच्या हाताने ही राखी बनवली तुझ्यासाठी दादा। ही राखी? आई काय रे, आणि मला कळायला नको माझ्यावर संकट आलं तर तुझा काय प्लॅन असेल ते। अरे पण तुझ्यावर संकट येऊच जाणार नाही तो। हा पण समजा आलं तर? तर त्या संकटाची वाट लावेन। दॅट्स लाईक माय विराट दादा। अग चितुंद्रे, तुझ्यापेक्षा मोठ संकट आहे का कुठलं? मग दादा, अग वेडी आहेस काय? तुझ्यासाठी तुझा भाऊ कोणाशी, अगदी कोणाशीही नडू शकतो, कोणालाही। आता झालं असेल समाधान तर बांधून टाक राखी, लवकर बांध। पण माझं गिफ्ट विसरलायस ना परत? हे बरंय, हिची बॉडीगार्ड सारखी रक्षा पण करा, हिच्याकडून राखी पण बांधून घ्या, वर हिला गिफ्ट पण द्या, हे आपल्याला नाही जमणार। हे काय आहे दादा? आई अग आणलंय गिफ्ट, आधी राखी बांध मग गिफ्ट। आधी ओवाळू दे, कळलं?
बर तुझा भाऊ किती जरी संकटात असला ना तरी त्याच्या बहिणीच्या मागे खंबीरपणे उभा राहील तुझा श्रीधर दादा। एक मिनिट, कुठे चाललास? माझं गिफ्ट पाया पडा दी। आई मोठा आहे तो तुझ्यापेक्षा। हो नाही तर तुला या वर्षीचं गिफ्ट नाही मिळणार। ए बाई, आजच्या दिवशी तरी डोळ्यात पाणी आणू नको, शकून नको करूस। चेहरा जरा हसरा ठेव, तेवढे उपकार कर आमच्यावर। आई अगं तू तरी समजून घे ना त्यांना। अजून किती समजून घ्यायचंय रे तिला? छोटी मालकी, आज राखी पौर्णिमा आहे, म्हणजे बहीण भावाचा सण, आणि हा सण साजरा करायचा प्रत्येक बहिणीला तेवढाच अधिकार आहे। कुणामध्ये कितीही मतभेद असले, राग असला, रुसवे फुगवे असले, तरी ते बहीण भावाच्या नात्यासमोर टिकूच शकत नाहीत। आणि मला असं वाटतं कदाचित विराट साहेब पण तुमची वाट बघत असतील, त्यांना पण तुम्हाला बघून आनंदच होईल। जरा लगा वहां तू जा नजर में।